मुलांनो, आतापर्यंत आपण गणित भाग एक चा जो अभ्यासक्रम आहे, जो की आपल्याला प्रथम सत्रासाठी आहे, तो आपण पाहिलेला आहे. आणि याच्या अगोदर आपण गणित भाग दोन मधील जे पहिलं प्रकरण आहे, भूमितीतील मूलभूत संबोध, हे प्रकरण आपण पाहिलेलं आहे. आज आपण दुसरं प्रकरण, समांतर रेषा, गणित भाग दोन मधील दुसरं प्रकरण समांतर रेषा, हे प्रकरण आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ठीक आहे मुलांनो? तर मुलांनो, मला सांगा की समांतर रेषा म्हणजे काय. तुम्हाला हा भाग जो आहे तो पाठीमागच्या इयत्तेमध्ये झालेला आहे. समांतर रेषा कशास म्हणतात सांगता येईल तुम्हाला? सांगा पाहू. हा ठीक आहे, की ज्या रेषा एकाच प्रतलात असतात आणि त्या परस्परांना किंवा एकमेकींना छेदत नाहीत, अशा रेषांना समांतर रेषा असं म्हटलं जातं. मग आता याच्यामध्ये एक शब्द आला, प्रतल म्हणजे काय. तर प्रतल म्हणजे काय हे आपण ह्या गणित भाग दोनच्या प्रकरण एक मध्ये, भूमितीतील मूलभूत संबोध या प्रकरणामध्ये आपण प्रतल म्हणजे काय हे आपण पाहिलेलं होतं. तर प्रतल म्हणजे काय? प्रतल म्हणजे एक असा सपाट पृष्ठभाग. ठीक आहे, हे आहे प्रतल. याला आपण काय म्हणू शकतो किंवा काय आहे हे? प्रतल आहे. कोणत्याही वस्तूचा एक सपाट पृष्ठभाग म्हणजे आपण त्याला प्रतल असं म्हणू शकतो. प्रतलाची आपल्याला एक स्पेसिफिक अशी व्याख्या, विशिष्ट अशी व्याख्या आपल्याला या ठिकाणी प्रतलाची व्याख्या करता येत नाही. ठीक आहे, हा जो फळा आहे, हा फळाचा जो सपाट पृष्ठभाग आहे, हे देखील एक प्रतल आहे. ठीक आहे, मग एकाच प्रतलामध्ये असणाऱ्या दोन रेषा कि ज्या परस्परांना एकमेकींना छेदत नाहीत, अशा रेषांना काय म्हटलं जातं? समांतर रेषा असं म्हणतात. आता पहा, या ठिकाणी मी ही एक रेषा काढलेली आहे, रेषा एल आहे ती. ठीक आहे, आणि दुसरी रेषा मी काढते या ठिकाणी अशा प्रकारे, रेषा एम म्हणूया आपण त्यांना. मग ह्या दोन्ही रेषांना आपल्याला समांतर रेषा म्हणता येणार आहे का? नाही. जरी त्या आता बघताना त्या एकमेकींना जरी छेदत नसल्या, तरी सुद्धा ज्या वेळेला आपण ह्या रेषा पुढे वाढवणार आहोत अशा प्रकारे, त्यावेळेला ह्या दोन्ही रेषा पुढे कुठेतरी एका बिंदूमध्ये परस्परांना काय होणार आहे? छेदणार आहे. त्यामुळे ह्या रेषांना आपल्याला समांतर रेषा म्हणता येणार नाही. अशा रेषा की ज्या दोन्ही बाजूंनी वाढवल्यानंतर परस्परांना छेदत नाहीत, अशा रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. ठीक आहे मुलांनो, तर पहा या ठिकाणी समांतर रेषांची आपण या ठिकाणी आकृती किंवा समांतर रेषा कशा असतात ते आपण या ठिकाणी काढूया. ठीक आहे, पहा, ह्या दोन रेषा कि ज्या एकाच प्रतलामध्ये आहेत, ह्या दोन्ही रेषा एकमेकांना कोणत्याही बिंदूत छेदत नाहीत. जरी आपण ह्या रेषा दोन्ही बाजूंनी वाढवल्या, तर त्या एकमेकांना कधीच छेदत नाहीत. म्हणून या रेषांना काय म्हटलं जातं? समांतर रेषा. आणि आपल्याला माहिती आहे, दोन रेषा समांतर आहेत हे दाखवण्यासाठी रेषा एल समांतर रेषा एम आपण हे चिन्ह वापरतो. दोन उभ्या रेषा म्हणजे त्याचा अर्थ काय आहे? की त्या रेषा कशा आहेत? समांतर रेषा आहे. ठीक आहे मुलांनो, तर हे आपण आता समांतर रेषा हा भाग आपण इथे बघितलेला आहे. आता पाठीमागच्या इयत्तेमध्ये आपल्याला समांतर रेषा किंवा कोणत्याही दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर जे कोण तयार होतात, त्या कोण कोणत्या प्रकारचे आहेत हे आपण पाठीमागच्या इयत्तेमध्ये पाहिलेलं आहे. त्याचीच थोडीशी उजळणी आपण आता या ठिकाणी घेणार आहोत. तर तुम्हाला समांतर रेषा म्हणजे काय ते मुलांना आता कळालेलं आहे. ठीक आहे, पहा, तर कोणत्याही दोन रेषांना ज्यावेळेला छेदिका छेदते, पहा या ठिकाणी मुलांना आपण आकृती काढूया. पुस्तकामध्ये तुमच्या आकृती या ठिकाणी दिलेली आहे. पहा, या आपण कोणत्याही दोन रेषा की ज्या रेषा परस्परांना छेदतात, ठीक आहे, अशा दोन रेषा काढल्या आणि ह्या दोन रेषांना छेदणारी एक छेदिका आपण या ठिकाणी काढलेली आहे. समजा ही रेषा एल असेल, ही रेषा
एम असेल आणि ही जी आहे ती रेषा एन आहे. मग आता मुलांनो या ठिकाणी पहा, कोणत्याही दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता त्या रेषा आहेत आणि ही त्या दोन्ही रेषांना छेदणारी काय आहे, छेदिका आहे. मग दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता किती कोण तयार होतात पहा, पर एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ. ज्या वेळेला दोन रेषांना एक छेदिका छेदते त्यावेळेला एकूण आठ कोण तयार होतात. आता ह्या आठ कोणांना आपण नाव देऊया, ए बी सी डी, त्यानंतर ई एफ जी आणि एच, अशा प्रकारचे हे आठ कोण या ठिकाणी तयार झालेले आहेत. ठीक आहे, तर आपण पाठीमागच्या इयत्तेमध्ये पाहिलेलं होतं की दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता तीन प्रकारचे कोण तयार होतात. त्यामध्ये पहिला कोणता कोण होता, हा संगत कोण, त्यानंतर व्युत्क्रम कोण आणि अंतर कोण. ठीक आहे, आता पाहूया आपण, पहिल्यांदा पाहूया संगत कोण. पहिल्यांदा काय पाहूया आपण, संगत कोण. ठीक आहे, आता याच्यामध्ये संगत कोण कोणाला म्हणायचं, आता पहा संगत कोण कोण कोणते आहेत, एकूण याच्या आठ कोणांमध्ये संगत कोणांच्या किती जोड्या आहेत ते आपण पाहूया. ह्या ठिकाणी पहा आपण पहिली जोडी लिहूया संगत कोणाची, कोण ए व कोण ई. कोण ए आणि कोण ई हे दोन संगत कोण आहेत, त्याचबरोबर कोण डी आणि कोण एच या संगत कोणांच्या जोड्या आहेत, त्याच्याच बरोबर बी आणि एफ आणि त्यानंतर सी आणि जी ह्या देखील संगत कोणांच्या जोड्या आहेत. आपण लिहूया संगत कोण ए ई, त्यानंतर डी एच, संगत कोण डी व संगत कोण एच, त्यानंतर तिसरी जोडी लिहूया आपण संगत कोणाची, कोण डी व कोण एफ, त्यानंतर चौथी जोडी संगत कोणाची, कोण सी व कोण जी. अशा एकूण संगत कोणांच्या किती जोड्या आहेत, चार जोड्या आपल्याला या ठिकाणी संगत कोणांच्या चार जोड्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. ठीक आहे, आता हा झाला कोणाचा पहिला प्रकार. त्यानंतर संगत कोणा सॉरी ह्या कोणांमध्ये दुसरा प्रकार कोणता होता, विक्रम कोण. कोणता प्रकार होता, विक्रम कोण. आता ह्या कोणांमध्ये विक्रम कोणांच्या किती जोड्या आहेत आपण आता ते पाहूया. पहा विक्रम कोणामध्ये पहिली जोडी असेल पहिली कोण सी व कोण ई. तुम्हाला मुलांना हे पाठीमागच्या इयत्तेमध्ये झालेलं आहे, कोण सी ची विक्रम जोडी आहे कोण ई आणि कोण बी ची विक्रम जोडी आहे कोण एच. दुसरी जोडी कोण बी व कोण एच. ठीक आहे, त्यानंतर मुलांना संगत कोणाची विक्रम कोणाची तिसरी जोडी आहे कोण डी साठी कोण एच. कोण डी साठी कोण डी व कोण एफ, सॉरी मी आता एच म्हणलं, कोण डी साठी कोण एफ. आणि चौथी जोडी आहे कोण ए आणि कोण जी. कोण ए व कोण जी अशा विक्रम कोणाच्या देखील किती जोड्या आहेत, चार जोड्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तर मुलांना पहा याच्यामध्ये कोण सी आणि कोण ई, कोण बी आणि कोण एच ह्या ज्या दोन जोड्या आहेत ह्या आंतर विक्रम कोण आहेत. हे कोणते कोण आहेत, हे आंतर विक्रम कोण. ठीक आहे, हे दोन कोण आहेत, हे आंतर विक्रम कोण आहेत कारण ते आतील बाजूला आहेत आणि डी एफ आणि ए आणि जी हे बाहेरील बाजूला असल्यामुळे त्यांना बाह्य विक्रम कोण असं म्हणतात. बाह्य विक्रम, बाह्य विक्रम कोण. ठीक आहे, आता आपण हे दोन कोणांचे प्रकार पाहिले, संगत कोण आणि विक्रम कोण. आणि तिसरा जो कोणांचा प्रकार आहे तो आहे आंतर कोण.
आता आंतरकोणांचे किती जोड्या आहेत मुलांनो या ठिकाणी, तर आंतरकोणांच्या एकूण दोन जोड्या आहेत. आता ते कोणत्या दोन जोड्या ती पाहूया आपण. पहिली जोडी कोण बी व कोण ई, कोण बी व कोण ई, आणि दुसरी जोडी आहे कोण सी व कोण एच. अशा आंतरकोणांच्या दोन जोड्या आपल्याला या ठिकाणी, आंतरकोणांच्या किती जोड्या आहे, दोन जोड्या आपल्याला या ठिकाणी दिसतात. ठीक आहे मुलांनो, तर पहा मुलांनो हे दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता एकूण आठ प्रकारचे कोण तयार होतात, आणि हे आठ कोण तीन कोणांमध्ये विभागलेले आहेत, संगत कोण, व्युत्क्रम कोण आणि आंतरकोण. यामध्ये संगत कोणांच्या चार जोड्या असतात, व्युत्क्रम कोणांच्या पण चार जोड्या, आणि आंतरकोणांच्या दोन जोड्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर तुम्हाला हा भाग पूर्णपणे अगदी व्यवस्थितपणे कळालेला असेल, तुम्ही हे अगदी व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. व्युत्क्रम कोणामध्ये पुन्हा दोन आंतरविक्रम आणि बाह्य विक्रम कोण. ठीक आहे मुलांना, ओके. आता त्यानंतर आता आपण या ठिकाणी काही महत्वाचे गुणधर्म आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. हा तर पहा मुलांना, आता आपण पाहणार आहोत काही महत्वाचे गुणधर्म जे की तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहे. त्यामध्ये पहिला गुणधर्म आहे दोन रेषा एकमेकींना छेदल्यास होणारे विरुद्ध कोण समान मापाचे असतात. आता पहा कोणत्याही दोन रेषा ज्या वेळेला एकमेकांना छेदतात, समजा आता ह्या रेषा एल आणि ही रेषा एम असेल, इथे ए ओ सी आणि इथे बी ओ आणि डी, तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, कोणत्याही दोन रेषा जर परस्परांना छेदत असतील तर त्यांच्यामुळे होणारे विरुद्ध कोण हे समान मापाचे असतात. म्हणजे याच्यामध्ये कोण ए ओ बी एकरूप कोण बी ओ सी आणि कोण ए ओ डी एकरूप कोण बी ओ सी याचा विरुद्ध कोण हा आणि याचा विरुद्ध कोण हा. त्यामुळे कोणत्याही दोन रेषा परस्परांना छेदल्यास होणारे विरुद्ध कोण हे समान मापाचे असतात. हा पहिला गुणधर्म. ठीक आहे, त्यानंतर आपण जो दुसरा गुणधर्म पाहणार आहोत तो गुणधर्म आहे रेषीय जोडीतील कोण परस्परांचे पूरक असतात. आता रेषीय जोडीतील कोण म्हणजे काय, की एका सरळ रेषेमध्ये असणारे कोण. ठीक आहे, आता हा असेल कोण पी क्यू आणि हा आर आणि याला आपण नी एस म्हणतो. ठीक आहे, मग आता हे रेषीय जोडीतील कोण आहेत, कारण ह्या दोन कोणांची जी बेरीज आहे ती किती आहे, 180 अंश आपल्याला माहिती आहे. मग पूरक कोण म्हणजे काय, तर पूरक कोण म्हणजे असे कोण की ज्यांची ज्या कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते अशा कोणांना पूरक कोण म्हणतात. मग रेषीय जोडीतील कोण म्हणजे ज्याच्यामुळे 180 अंश असणाऱ्या कोणांचे हे जे दोन कोण तयार झालेले आहेत जे की रेषीय जोडीमध्ये आहेत ते परस्परांचे कसे असतात, पूरक असतात. कारण कोण पी क्यू एस अधिक कोण एस क्यू आर बरोबर त्यांची बेरीज किती येते, 180 अंश. म्हणून रेषीय जोडीतील कोण हे परस्परांचे पूरक कोण असतात. हा दुसरा गुणधर्म आपण आता या ठिकाणी पाहिलेला आहे. आता तिसरा गुणधर्म काय आहे मुलांनो पहा, जेव्हा संगत कोणांची जोडी, आपण तिसरा गुणधर्म आता या ठिकाणी पाहूया. पहा तिसरा जो गुणधर्म आहे, जेव्हा संगत कोणांची जोडी एकरूप असते, एक जोडी एकरूप असते, तेव्हा उरलेल्या संगत कोणांच्या सर्व जोड्या एकरूप असतात. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला या ठिकाणी, या ठिकाणी दोन रेषा काढाव्या लागतील आणि या रेषांना छेदणारी एक छेदिका आपल्याला या ठिकाणी काढावी, ए बी सी आणि डी एफ जी ई एफ जी आणि एच. ठीक आहे, तर पहा मुलांना या ठिकाणी जर संगत कोण जे आहेत, संगत कोण
D, H, A, E आता आपण पाहिलेलं आहे हे संगत कोण आहे. जर एक संगत कोणांची जोडी म्हणजे समजा तिसरा गुणधर्म आहे कोण D एकरूप कोण H असेल तर हे काय आहेत संगत कोण आहेत. D आणि H हे जर दोन संगत कोण एकरूप असतील तर उरलेल्या सर्व जोड्या म्हणजे कोणत्या म्हणजे कोण A एकरूप कोण E हे पण एकरूप असेल. त्यानंतर अजून कोणती जोडी उरलेली आहे कोण D कोण C एकरूप कोण G आणि कोण B एकरूप कोण F या सर्व संगत कोणांच्या जोड्या एकरूप असतात. जर का एक जोडी संगत कोणांची या ठिकाणी एकरूप असेल तर उरलेल्या सर्व जोड्या एकरूप असतात. हा आपला तिसरा गुणधर्म झाला. चौथा गुणधर्म काय आहे जर व्युत्क्रम कोणांची एक जोडी एकरूप असेल तर उरलेल्या सर्व व्युत्क्रम कोणांच्या जोड्या एकरूप असतात. पहा या ठिकाणी चौथा गुणधर्म. आता व्युत्क्रम कोण कोणते व्युत्क्रम कोण B साठी H C साठी E D F आणि A G. आता पहा जर या जोड्यांपैकी एक जोडी समजा कोण B एकरूप कोण H असेल तर उरलेल्या सर्व विक्रम कोणांच्या जोड्या एकरूप असतात. तर कोण C एकरूप कोण E कोण D एकरूप कोण F आणि कोण B H C E A G A एकरूप कोण G ह्या सर्व जोड्या एकरूप आहेत. आणि शेवटचा आणि पाचवा गुणधर्म जो आपण पाहणार आहोत तो आहे जेव्हा छेदिकेच्या एकाच बाजूच्या आंतरकोणांची बेरीज 180 होते तेव्हा आंतरकोणांच्या दुसऱ्या जोडीतील कोणांची बेरीज देखील किती होते 180 होते. आता मुलांना या ठिकाणी पहा ज्या वेळेला जर कोण B अधिक कोण E बरोबर 180 अंश तर कोण C अधिक कोण H बरोबर 180 अंश. ठीक आहे मुलांना हे आपले गुणधर्म आज आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत की जर संगत कोणांची एक जोडी एकरूप असेल तर उरलेल्या संगत कोणांच्या सर्व जोड्या एकरूप असतात. त्याचबरोबर व्युत्क्रम कोणांची एक जोडी एकरूप असेल तर उरलेल्या व्युत्क्रम कोणांच्या सर्व जोड्या एकरूप असतात. आणि जर छेदिकेच्या एकाच बाजूच्या आंतरकोणांची बेरीज जर 180 अंश असेल तर उरलेल्या बाजूच्या आंतरकोणांची बेरीज देखील 180 अंश असते. हे गुणधर्म आपण आज या ठिकाणी पाहिलेले आहे. ठीक आहे मग आता आपण या ठिकाणी काय पाहणार आहोत समांतर रेषांचे जे गुणधर्म आहेत ते आपण उद्याच्या तासाला पाहणार आहोत. पण उद्याच्या तासाला मुलांना हे गुणधर्म पाहण्यासाठी तुमच्याकडे पुस्तक असणं आवश्यक आहे. तर तुमच्याकडे सर्वांच्याकडे पुस्तकं असतील ती पुस्तकं तुम्ही तुमच्याकडे उद्याच्या तासाला ठेवायची आहेत. आणि आजचे जे हे गुणधर्म आणि कोणांच्या जोड्या संगत कोण विक्रम कोण आणि आंतरकोणांच्या ज्या जोड्या आहेत ज्या तुम्हाला मी लिहून दिलेल्या आहेत त्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये अगदी व्यवस्थितपणे लिहून घ्यायच्या आहेत. ठीक आहे मुलांना.